पोहोचला, कारण हिंगोलीमध्ये सुद्धा रुग्णांची संख्या थांबता थांबत नाहीये. आपण बघितलं तर मंगळवारी म्हणजेच या सगळ्यामध्ये कोरोना रुग्णांचे 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यामध्ये पुन्हा एकदा एसआरपीएफच्या 4 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीच्या काळामध्ये एसआरपीएफच्या जवानांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली होती आणि आता पुन्हा एकदा 4 जवानांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. नुकत्याच आलेल्या अहवालामध्ये तब्बल 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष म्हणजे या 17 जणांमध्ये 4 जवान एसआरपीचे आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये एसआरपीचे नाशिक मुंबईहून आलेले जवान हे पॉझिटिव्ह मोठ्या प्रमाणात आढळले होते. हे जवान पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढलेली आहे. याशिवाय हिंगोलीच्या अनेक भागामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत चाललेली आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट कंटेनमेंट भागामध्ये करण्यात आल्या, त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे पॉझिटिव्हची संख्या समोर आलेली आहे. आता प्रशासनानं रॅपिड अँटीजेन टेस्ट ही फक्त कंटेनमेंट भागच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात यावी, जेणेकरून कोरोना पॉझिटिव्हची संख्या समोर येईल अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचं संकट जे प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोनाग्रस्तांचे ओळखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणं गरजेचं आहे अशा प्रकारची अपेक्षा करण्यात येत आहे. कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली. गावखेड्यातल्या